ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। राज्यशास्त्रामधील पहिले प्रकरण आपण चर्चा करत होतो, भारतासमोरील आव्हाने कोणकोणती त्याची आपण सविस्तरपणे माहिती घेत होतो। दहशतवाद आणि त्याचे परिणाम याच्याबद्दल गेल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत स्त्रियांचे स्थान, आपल्या भारत देशातील स्त्रियांचे स्थानमान याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तर लिंगभेदाच्या आधारावर काय केलं जातं, तर स्त्रियांना अनेक प्रकारचे छळ आणि अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, तरीसुद्धा आपल्या भारतीय स्त्रियांनी आपल्या भारतीय समाजामध्ये आणि आपल्या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये आपलाच असा एक ठसा उमटलेला आहे आणि आपलं एक कार्य केलेलं आहे। त्यामधील महत्त्वाच्या स्त्रियांची छायाचित्रे सुद्धा मी काय केलेलं आहे तुमच्या समोर इथं प्रकट केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये किरण बेदी, इंदिरा गांधी, नंतर इकडं लता मंगेशकर, आशा भोसले, इकडं अनेक स्त्रियांनी खेळाडू खेळपट्टूसुद्धा आहेत, नंतर अनेक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा नाव केलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोचलेल्या सुद्धा स्त्रिया आपल्या भारत देशातील आहेत। त्यामध्ये इथं आपण बघतो महत्त्वाच्या काही स्त्रियांची छायाचित्रे मी तुमच्यासमोर प्रकट केलेली आहेत। तर स्त्रियांचे स्थानमान आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो। स्त्रियांचे स्थान स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्त्रियांचा दर्जा लक्षात घेता आपणाला लक्षात येतं की झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी कित्तूर चन्नम्मा आणि कस्तुरबा गांधी, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू इत्यादींची नावे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील सुद्धा आठवतात। सध्यासुद्धा स्त्रिया काही कमी नाही आहेत, सध्यासुद्धा स्त्रियांनी शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, अंतराळवीर, पोलीस, राजकारणी, सुरक्षा दल अशा विविध क्षेत्रामध्ये आपलाच असं एक ठसा उमटवेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपली कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे। तरीसुद्धा स्त्रियांचा दर्जा उंचावणे अजूनही आवश्यक आहे हे आपल्याला जाणवतं समाजामध्ये। का तर स्त्रियांना अबला, स्त्रियांना काय समजलं जातं तर शक्तिहीन, किंवा त्यांना कुठलेही काम दिलं तर ते सक्षमपणे पार पाडू शकत नाही आहेत, अशा प्रकारची जी काय समाजामध्ये कल्पना आहे ती दूर करण्यासाठी स्त्रियांचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेले आहेत, पुढील पावले उचलण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो। बघूया कोणकोणती उपाययोजना करण्यात आलेल्या। स्त्रियांचे शिक्षण आणि सबलीकरणासाठी सरकारने महिला आणि सबली बाल कल्याण खात्याची निर्मिती केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, स्त्रियांच्या शिक्षणासाठी सरकारने मोफत शिक्षण मुलींसाठी सुरुवात केलेला आहे। मुलींना मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण देण्याचं कार्य सरकार सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर महिलांना सबलीकरण करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याची निर्मिती करून महिला आणि मुलाबाळांना सबलीकरण करण्याचं कार्यसुद्धा हे खातं करतं। त्याचबरोबर स्त्री शिक्षण बालविवाह निर्मूलन कायदा सुद्धा आणण्यात आलेले आहे। स्त्री शिक्षणासाठी कायदा आलेला आहे। त्याचबरोबर बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह निर्मूलन कायदा सुद्धा अंमलात आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर हुंडा प्रतिबंधक कायदा आणलेला आहे, म्हणजे हुंडा हा एक स्त्रियांना कलंक होता आणि तो हुंडा सुद्धा निर्बंधित करण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा सुद्धा आपल्या भारत सरकारने अंमलात आणलेला आहे। त्याचबरोबर स्त्रियांच्या विकासासाठी सक्तीची योजना, स्त्री शक्ती योजना अंमलात आणलेली आहे। स्त्री शक्ती योजनेद्वारे स्त्रियांना एक आर्थिक आणि मानसिक शक्ती देण्याचं किंवा उत्तेजन देण्याचं कार्य हे स्त्री शक्ती योजना करतात। त्याचबरोबर स्त्री शक्ती संघटना, स्वयं शक्ती संघटनासुद्धा कार्यरत आहेत।
त्याचबरोबर सहकारी संघटना सुद्धा कार्यरत आहेत आणि विधानसभा आणि लोकसभामध्ये स्त्रियांना आरक्षण सुद्धा देऊन राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा स्त्रियांना बलिष्ठ बनवण्याचं कार्य आपल्या सरकारद्वारे करण्यात येत आहे। तर अशा प्रकारचे काही उपाययोजना स्त्रियांच्या सबलीकरणासाठी किंवा स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। ओके, तरी आपलं आपण अजून एक मी छायाचित्र तुमच्या समोर प्रकट केलेलं आहे स्त्रियांचे स्थान दर्शवणारं। तर मादम गामा, कस्तुरबा गांधी, राणी लक्ष्मीबाई, नूरजहान, मुमताज महा, त्याचप्रमाणे डॉक्टर ॲनी बेझंट, विजयलक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी, अशा अनेक थोर महान मदर तेरेसा महान स्त्रियांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि आदळित क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं एक कार्य त्यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, स्त्रियांचे स्थान आणि स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या उपाययोजना आतापर्यंत चर्चा केलो, तर आता आपण बघूया कॉर्पोरेट धोरण। तर कॉर्पोरेट धोरण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बघूया। तर कॉर्पोरेट धोरण म्हणजे कॉर्पोरेट धोरण म्हणजे एखाद्या कंपनीकडून अथवा संघटनेद्वारे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी एकत्रितपणे केलेले प्रशासकीय प्रयत्न म्हणजे कॉर्पोरेट धोरण होय विद्यार्थी मित्रांनो। समजलं असेल तुम्हाला, आपलं जे काय पूर्वनिर्धारित उद्दिष्ट असतं संघटनेचं आणि कंपनीचं ते साध्य करण्यासाठी जो काय प्रयत्न करतात त्या कंपन्या त्याला कॉर्पोरेट धोरण असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो। तर कंपनीचा नफा वाढविणे हेच या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असतं कॉर्पोरेट धोरणाचं। कंपनी कसा नफा वाढवेल, कंपनीचा जो काय फायदा आहे तो लक्षात घेऊनच धोरण निर्माण केलं जातं विद्यार्थी मित्रांनो। यामुळे लोकांवर, समाजावर, देशावर नकारात्मक परिणाम होतातच। कॉर्पोरेट धोरणामुळे काय होतं तर सामान्य जनतेवर अनेक प्रकारचे नकारात्मक परिणाम आपणाला झेलावे लागतात। का तर कॉर्पोरेट धोरणामुळे जे काय उद्योजक आहेत ते श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीब राहतात हे आपल्याला दिसून येतं। तरीसुद्धा या कॉर्पोरेट धोरणामुळे लोकांवर, समाजावर, देशावर नकारात्मक परिणाम होतात आणि तरीसुद्धा काही सकारात्मकसुद्धा परिणाम होतात। सकारात्मक विचार केल्यास या धोरणाचा उपयोग बघा इथं आपल्याला दिसून येतो, उपयोग काही सामाजिक समस्या सोडविण्यासाठी, उदाहरण गरिबी, कुपोषण, आरोग्य कौशल्य, प्रशिक्षण आणि समाजातील बऱ्याच गोष्टी दूर करण्यासाठी कॉर्पोरेट धोरणसुद्धा सहाय्यक ठरतं विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेद्वारे राबवलेले कार्यक्रमाद्वारे या सर्व समस्यांना निवारण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो। आत्तापर्यंत आपण बघितलो स्त्रियांचे स्थान आणि स्त्रियांचे स्थान उंचावण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या, कॉर्पोरेट धोरण म्हणजे काय आणि कॉर्पोरेट धोरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम हे दोन्हीसुद्धा आपण चर्चा केलो। तर याचबरोबर आपले राज्यशास्त्राचे पहिले प्रकरण भारतासमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना हे संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। परत एक व्हिडिओमध्ये आपण भेटूया, परत एक टॉपिक किंवा नेक्स्ट एक प्रकरण घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।